जय मल्हार बांधवनू यशवंत सेना राष्ट्रीय समाज पक्ष माननीय महादेवरावजी जानकर साहेब अमोल पांडरे आणि फुलजंदीजे माजी सरपंच माननीय श्री लक्ष्मण पुजारी हे नातं काही केल्या मिटता मिटत नाही असंच या ठिकाणी म्हणावं लागेल। त्याला कारणही तसंच आहे। आज फुलजंदीच्या माहिंगरायाच्या यात्रेनिमित्त मी फुलजंदीमध्ये बातमीदारी करण्यासाठी आलो। यात्रेत फिरून अनेक बातम्या करत असताना लक्ष्मण सरपंचांनी मला या मंदिरामध्ये आणलं आणि या मंदिरामध्ये मला यशवंत सेना राष्ट्रीय समाज पार्टी आणि माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांच्या विचारधारेच्या अनेक खणाखुणा दाखवल्या। महाराष्ट्रामध्ये फिरत असताना मी अनेक मंदिरांच्या मध्ये गेलो, मात्र त्या मंदिरांच्या मध्ये मला कधीही असं दृश्य दिसलं नाही। ते दृश्य या मंदिरामध्ये मला दिसलं, माझ्या मनाला ते भावलं आणि मला वाटलं की हे दृश्य आपल्याही नजरेला पडावं। या ठिकाणी काय लिहिलेलं आहे ते सांगण्यासाठी आणि ह्या मंदिराचं आगळं वेगळं महत्त्व चळवळीच्या अंगानं काय आहे हे सांगण्यासाठी लक्ष्मण पुजारी साहेब यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करूया। जरा मधने साहेब तुम्ही या साईडला या, हे पाहू शकताय आपण की या ठिकाणी या भिंतीवरती वेगवेगळे स्लोगन्स लिहिलेले आहेत आणि हे स्लोगन्स जे आहेत हे सगळे स्लोगन्स माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांच्या विचारधारेचे आहेत। त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे जे कधीकाळी अमोल पांढरे भाषणातून सांगत होता आणि त्यांच्या भाषणातले काय मुद्दे, माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांच्या भाषणातले काय मुद्दे या ठिकाणी या भिंतीवरती कोरलेले आहेत। आता सुरुवात करायची झाली तर सगळ्या भिंती अशा रंगवलेल्या आहेत, मंदिरामधल्या भिंती रंगवलेल्या आहेत, हे फार महत्त्वाचं आहे। मी वाचायला सुरुवात करतो। या ठिकाणी लिहिलेलं आहे, मत व्यक्त करण्याची क्षमता असूनही ज्यांच्याकडे मत व्यक्त करण्याचे धैर्य नाही असे लोक हे स्वतंत्र नसून ते गुलाम आहेत, माननीय महादेवरावजी जानकर साहेब म्हणतात। त्यानंतर या ठिकाणी दुसरं स्लोगन लिहिलेलं आहे, मूळ निवासी धनगर बहुजन समाजाला उद्देशून म्हटलेलं आहे, विस्थापित या देशाचे मालक असताना प्रस्थापित या देशाचे चालक कसे। म्हणजे विस्थापित या देशाचे मालक आहेत तर विस्थापित हा देश चालवत नसून हा देश प्रस्थापित चालवत आहेत। म्हणून या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे की विस्थापित या देशाचे मालक असताना प्रस्थापित या देशाचे चालक कसे, आणि खाली लिहिलेलं आहे माननीय महादेवरावजी जानकर साहेब। त्यानंतर माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांचं जे क्रांतिकारी घोषवाक्य आहे, त्यांनी जो सिद्धांत इथल्या सर्व शोषित उपेक्षित दुर्लक्षित अपमानित रंजलेले गांजलेले शेतकरी कष्टकरी कामगार ऊसतोडणी मजूर हमाल माथाडी विद्यार्थी विद्यार्थिनी तरुण तरुणी या सर्वांना दिला, तो विचार म्हणजे प्रजा समाजाला राजा समाज बनवणे हेच माझ्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे। माननीय महादेवरावजी जानकर साहेब आजही म्हणतात की प्रजा समाजाला राजा समाज बनवणे हेच माझ्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे। त्यांचा जो विचार आहे तो या ठिकाणी या भिंतीवरती कोरलेला आहे। त्यानंतर या साईडला बघूया, या साईडला लिहिलेलं आहे जय मल्हार जय भारत आणि पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे विचार जे यशवंत सेनेच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांनी सर्वाभिमुख केले लोकाभिमुख केले तो अत्यंत महत्त्वाचा विचार या ठिकाणी आहे। जे पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी सांगितलं की ज्याच्या मनगटामध्ये बळ बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावरती लोकाभिमुख राजा बनू शकतो। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि कंसात लिहिलेलं आहे माननीय महादेवरावजी जानकर साहेब। तर माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांच्या विचारांची जादू या धनगर समाजावरती ओबीसी समाजावरती बहुजन समाजावरती आजही किती मोठ्या प्रमाणावरती आहे त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे। बांधवांनो, मंदिरामध्ये माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांचे विचार अशा पद्धतीनं लिहिले जात आहेत कोरले जात आहेत याचाच अर्थ माननीय महादेवरावजी जानकर साहेब हे समाजाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहेत। ते धनगर समाजाच्या लोकसंस्कृतीचा
अविभाज्य घटक बनलेले आहेत. आध्यात्मिक आणि धार्मिक संस्कृतीचा देखील ते अविभाज्य घटक बनलेले आहेत असं म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरू नये. या संदर्भातली माननीय लक्ष्मण सरपंच यांची काय प्रतिक्रिया आहे ती देखील आपण या ठिकाणी ऐकूया. पुजारी साहेब, तुम्ही यशवंत सेनेत काम करत होता, काय अनुभव आहे तुमचा सांगा. समाजाची संघटना करण्याची प्रेरणा घेतली, समाज संघटित केला फार मोठ्या प्रमाणावर. समाज संघटित केला, आजही समाजाच्या विचारांना प्रेरित आहे. बरोबर बरोबर. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे फुलजंती परिसरामध्ये यशवंत सेना राष्ट्रीय समाज पार्टी झपाट्यानं वाढवण्याचं काम लक्ष्मण पुजारी अर्थात लक्ष्मण सरपंच यांनी केलेलं आहे. ते माजी सरपंच आहेत म्हणून आपण त्यांना सरपंच या ठिकाणी म्हणतोय. काय सांगाल, त्या काळामध्ये तुम्ही कशा पद्धतीने यशवंत सेना वाढवली, राष्ट्रीय समाज पक्ष वाढवला, माननीय माधवरावजी जानकर साहेबांचे विचार लोकांच्या पर्यंत नेले आणि त्याचाच हा एक भाग आहे. प्रचार आणि प्रसार माध्यम आपल्याकडे नव्हती, प्रचाराची साधनं आपल्याकडे नव्हती, म्हणून तुम्ही या मंदिराच्या भिंतीचं रूपांतर देखील प्रसार माध्यमांच्या मध्ये केलं आहे, जेणेकरून समाज बांधवांना माननीय माधवरावजी जानकर साहेब त्यांचे विचार जे आहेत ते माहीत व्हावे. या मंदिरामध्ये कोण काय पडायला आल्यावर समाजाला हे विचार म्हणजे ऐकून त्यांच्या मनात एक सामाजिक तळमळ, संघटनेचे तळमळ निर्माण व्हावं म्हणून मी हे भिंतीवर लिहिलेलं. माननीय माधवरावजी जानकर साहेब यांच्याविषयी काय वाटतं तुम्हाला? यांच्या विचारानं आम्ही प्रेरित झालो. काय काय जानकर साहेबांनी या मंदिराला भेट दिली कधी? नाही. जानकर साहेबांना हे दाखवायची इच्छा आहे तुमची? दाखवायची इच्छा आहे आणि ते अमोल पांढरेच्या रूपाने दाखवायची इच्छा आहे. बघू शकता आपण बांधवांनो, मी नेहमी सांगत असतो की जर दोन लाकडाचे तुकडे आपल्याला जोडायचे झाले तर आपण त्याला फेविकॉल लावतो, दोन लोखंडाचे तुकडे जर आपल्याला एकत्रित करायचे झाले तर आपण त्याला वेल्डिंग करतो, दोन कपड्याचे तुकडे आपल्याला जोडायचे झाले तर आपण सिलाई मशीनवरती टाके घालतो, दोन कागदाचे तुकडे आपल्याला जोडायचे झाले तर आपण काय करतो? डिंक लावतो. पण जर दोन माणसांना जोडायचं झालं तर, दोन व्यक्तींना जोडायचं झालं तर आपल्याला त्यांना डिंक लावता येत नाही, फेविकॉल लावता येत नाही, वेल्डिंग करता येत नाही, सिलाई मशीनवरती टाके घालता येत नाही. मग त्या ठिकाणी उपयोगात काय येतं? तर उपयोगात येतो तो म्हणजे विचार. आणि माननीय माधवरावजी जानकर साहेब यांचे विचार किती महत्त्वाचे आहेत आणि ते आमच्यासाठी किती पवित्र आहेत त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. ते विचार पवित्र आहेत म्हणून त्या विचारांचं पावित्र्य जोपासण्यासाठीच मंदिरामध्ये अशा पद्धतीनं भिंतीवरती माननीय माधवरावजी जानकर साहेब यांचे विचार कोरलेले आहेत. आणि लक्ष्मण पुजारी सांगतायत की या मंदिरामध्ये दर्शनासाठी जो कोणी समाज बांधव येईल त्याला हे विचार वाचता यावेत आणि तो माननीय माधवरावजी जानकर साहेब यांच्या विचारांचा अनुयायी व्हावा, यशवंत सेनेच्या विचारांचा अनुयायी व्हावा, राष्ट्रीय समाज पक्षाच्या विचारांचा अनुयायी व्हावा. किती उदात्त आणि विशाल भूमिका या पाठीमागं आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. हे वाचल्यानंतर या ठिकाणी काय प्रतिक्रिया तुम्हाला ऐकायला मिळतं? आपण हे म्हणजे जानकर साहेबांचे जे विचार व्यासपीठावर सांगत होते ना, इथं देवळात आल्यानंतर पाया पडायला आला की प्रत्येक लोक वाचले जातात. आपण म्हणजे त्यांनाही वाटावं, आपणही जानकर साहेबांच्या विचारानं समाज संघटित करावा, म्हणजे एक समाजाला ताकद निर्माण करावा म्हणून विचारले. या मंदिराची काय आख्यायिका आहे? हे मंदिर कशा संदर्भातलं आहे आणि कोणाचं मंदिर आहे, का बांधले ते सांगा. हे माळेंद्राच्या नातूचं मंदिर आहे आणि ह्याची आख्यायिका आहे की या ह्याच्यावर ज्याला मंच म्हणतो आम्ही कन्नडमध्ये, या सोपायावर बसून एकाच रात्रीत सेना आणि भीमा हे दोन्ही तुडुंब नदी वाहत होते, त्याच्या पलीकडे हे मंदिर होते 25 खंड, त्याच्यातलं म्हणजे या शिवरामूर्तीचं एक कुकरू किंवा मेंढर न राहता संघ माणसं नसताना दोन कुत्रे मेंढ्याबरोबर होते रस्त्यानं एका रात्रीत इथे म्हणजे या रोडवरती म्हणून कन्नडमध्ये येत आहे समाज मंदिर देशीच्या पलीकडं, त्या समाज मंदिरापासून एका रात्रीत इथे आणि येताना रस्त्यात हे कोणाची मेंढरं असं लोक विचारल्यावर पुत्री म्हणजे असं माणसाचं रूप धारण करून बोलत होते, हे म्हणजे त्याच्या शिवराय महाराजची मेंढर म्हणजे शिवराय महाराजांचं मंदिर आहे. शिवराय महाराजची
तर बांधवनो ही या मंदिराची आख्यायिका आहे आणि या मंदिरामध्ये अशा पद्धतीने माननीय माधवरावजी जानकर साहेब यांचे विचार कोरलेले आहेत आणि यांचं म्हणणं असं आहे की माननीय माधवरावजी जानकर साहेब यांनी एकदा तरी या मंदिराला भेट द्यावी आणि तत्कालीन यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किती उदात्त विशाल अंतकरणातून किती मोठ्या दृष्टिकोनातून या ठिकाणी माननीय जानकर साहेबांच्या विचारांचं पूजन या ठिकाणी केलेलं आहे ते त्यांनी पाहावं. तर मी देखील माननीय माधवराजी जानकर साहेब यांना विनंती करतो की जानकर साहेब लवकरात लवकर तुम्ही फुलजंतीला या. तुमचे शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी वाट पाहत आहेत आणि या फुलजंतीमध्ये आल्यानंतर आपण या मंदिराला अवश्य भेट द्यावी. आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय मल्हार. जय भारत.